नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आज मी तुम्हाला सांगणार आहे उत्तर दिशेसाठी काही उपाय उत्तर दिशा जी आहे ही पैशा संबंधित प्रॉब्लेम कमी करते तर तिथे आपण काय उपाय करू शकतो जर तुमची वास्तू ओके पण तुम्हाला पैसे पाहिजे तशी आवक नाहीये तर आपण त्या ठिकाणी काय ठेवू शकतो किंवा काय चेंजेस करू शकतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा उत्तर दिशा ही कुबेर देवतेची दिशा आहे कुबेर देवता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पैशा संबंधित सगळ्या गोष्टी आपण उत्तर दिशे वरूनच बघतो उत्तर दिशा ही प्रामुख्याने पाण्याची पण दिशा मानली जाते म्हणजे सगळ्यात पहिला उपाय तुम्ही इथं काय करू शकता जर तुम्हाला इथं पैशा संबंधित काही प्रॉब्लेम्स आहेत तर तुम्ही या ठिकाणी एखादा जो वॉटरफॉलचा फोटो आहे तो लावू शकता पण ते लावताना एक काळजी घ्यायची की त्या फोटोत ग्रीनरी आणि वॉटरफॉल असं असलं पाहिजे त्या फोटोमध्ये मोठे डोंगर आणि त्याच्याहून पाणी पडत आहे असं नको मला माहिती आहे वॉटरफॉल म्हणलं की तुम्ही म्हणता डोंगरावरूनच पाणी पडेल यस पण तो डोंगर हिरवागार असेल तर ओके फक्त असा ओसाट डोंगर आणि त्याच्यावरून पाणी पडत आहे असं नको मग तिथं तो, तो माउंटेन होऊन जाईल माउंटेन तिथं लावणं योग्य नाही उलट प्रॉब्लेम्स वाढू शकतात त्यामुळे जर तसा वॉटरफॉल भेटला योग्य तर लावा किंवा वॉटर फाउंटन आणा काही छोटे वॉटर फाउंटन म्हणजे आपले कारंजे भेटतात किंवा त्याचे फोटो असतात कारंज्याचे फोटो ते पण तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात एक्झॅक्टली exactly उत्तरेमध्ये वायव्यमध्ये नाही म्हणजे उत्तर दिशा तुम्हाला सगळ्यात पहिले बघायची आहे घराची आणि मग त्या ठिकाणी तुम्ही या रेमेडीज करू शकता दुसरी गोष्ट या ठिकाणी तुम्ही ही करू शकता की इथे अंडरग्राऊंड वॉटर टँक अंडरग्राऊंड वॉटर स्टोरेज करणं खूप आवश्यक आहे जर तुम्ही या प्रकारचा वॉटर सोर्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही एक्सपिरियन्स कराल की पैशा संबंधित प्रॉब्लेम्स तुमचे कमी होत जातील जर इथं नसेल तर तुम्ही करून घ्या आणि या ठिकाणी जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही इथं कुठला तरी पाण्याचा सोर्स ठेवा किंवा काहीतरी एक पाणी कशात तरी घालून तुम्ही या उत्तर दिशेत ठेवायला चालू करा दुसरी गोष्ट ही आहे जर काही शक्य नसेल तर उत्तर दिशेत तुम्ही एक आरसा लावू शकता आरसा याला सुद्धा पाण्याचं प्रतीक मानलं जातं तर उत्तर दिशेत आरसा लावल्यामुळं सुद्धा बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज जनरेट होणं पैशा संबंधित गोष्टी मार्गी लागायला चालू होणं तुमच्या जे काही थॉट्स थांबलेत ते पुढे कंटिन्युअस चालू होणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतात जर तुम्ही उत्तर दिशेत आरसा लावला तर किंवा पाण्याचा स्त्रोत निर्माण केला तर याच्याशिवाय अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्ही या दिशेमध्ये एक कलर आहे जो तुम्ही यूज करू शकता तो म्हणजे ग्रीन कलर हा आहे बुधाचा कलर या दिशेला देवता सुद्धा असते बुधदेवता म्हणजे बुद्धीचं प्रतीक बुद्धीचं प्रतीक असल्यामुळे तुम्ही या ठिकाणी हिरवा रंग यूज करू शकता मी पहिले सांगितलं की वॉटरफॉलच्या इमेजमध्ये हिरवळ असेल तर चालते ओसा डोंगर हिरवळ म्हणजे हिरवा रंग किंवा इथं तुम्ही हिरवे पानांचे फोटो ग्रासचे फोटो किंवा ह्या साईडला जर ओपन स्पेस आहे तर तुम्ही ग्रास लावा म्हणजे जे गवत येतं आपलं गार्डनचं ते गवत तुम्ही या साईडला लावलं तरी पण खूप बेस्ट ह्या साईडला ग्रीन कलर यूज करणं खूप चांगलं निळा कलर आपण वापरू शकतो ही पाण्याची दिशा आहे पण त्याच्याशिवाय तुम्ही जर हिरवा रंग वापरताल तरी सुद्धा बेस्ट राहील या डायरेक्शनमध्ये जर काही दोष असेल तर तुम्ही नक्कीच हिरवा रंग वापरा त्या दोषावर परिणाम चांगल्या प्रकारे हा करेल म्हणजे समजा बऱ्याच ठिकाणी समजा टॉयलेट आहे इकडं तर टॉयलेटला ग्रीन कलरची स्ट्रीप यूज करतात मी पुढच्या व्हिडिओमध्ये नंतर सांगेल की कशा प्रकारे टॉयलेटच्या रेमेडीज आपण करू शकतो जर तो चुकीच्या ठिकाणी आहे तर अशा प्रकारच्या सर्व गोष्टी आहेत तर तुम्ही हे साधे उपाय ह्या उत्तर दिशेमध्ये करा ही उत्तर दिशा तुम्हाला त्याचे खूप चांगल्या प्रकारे आउटपुट देईल आणि मग ते वाढत जातील तर मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद या माहितीला तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करायला विसरू नका धन्यवाद